तर काल जशी गणेश जयंती आज असा तशी काल तिळकुंडी चतुर्थी असे म्हणतात, म्हणजे तिळाचं नैवेद्य, तिळाचे जे किती पदार्थ असतात, म्हणजे तिळगुळ असत किंवा तिळाचे लाडू असत किंवा असे तिळाचे जे प्रकार असतात, तिळापासून पांढऱ्या तिळापासून जे किती पदार्थ आम्ही करपाक शकतात ते करपाचे, तसेच हवन जे असा ते करपाक जाता, म्हणजे जितले आम्ही तिळाचा वापर करतात, कित्याक आता हो जो गरमीचा सीझन सुरू झाला, गरमीचा मौसम सुरू झाला, तर तातून कॅल्शियम हे ते खूप आमचे डिहायड्रेट जाते, आणि त्या खातीर तीळ झाल्या उपरांत आपल्या अंगात आपल्या शरीरात जी आयर्नची कमी म्हणा किंवा कॅल्शियमची कमी आहे ही कमी जी असा ही तीळ खाल्ल्या उपरांत पुराय जाता, म्हणून हा तिळकुंदी चतुर्थी असेही म्हणतात. 1980 पासून आम्ही गणेश उत्सव आणि गणेश जयंती साजरी करतो, आणि वाड्यावरच्या जवळ सगळेच भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात वाड्यावरच्या स्थानिक मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम, आणि आज पालखीचा कार्यक्रम मेन, आज महाप्रसाद नंतर पालखी आणि इतर कार्यक्रम, उद्या पर कार्यक्रम, परवा नाटक पण आहे, दोन तीन आमचे कार्यक्रम भरगत कार्यक्रम असतात आणि आम्हाला भक्ताकडून मनाचा प्रसाद मिळतो. आणि त्या निमित्त सगळ्यांना सांगतात की आमचे भक्तां हांगा जे लोक सकाळ पासून गर्दी झाला, दिसाक दरबार आम्ही वार्षिक प्रमाणे 10,000-11,000 लोक जाता, सो हांव सगळ्यांक आमंत्रण दिता येवपाचे. हो गणेश जयंती लागून हांगसर आम्ही देखाव केला असा, तुम्ही पहिला आसतालो ही गणेश जयंती हांगसर करपाची आमच्या क्लबान ठरयली त्यांनी सांगले म्हणून, आणि तसे करून आज आम्ही 27व्या गणेश जयंती कडे पावले असा.